सध्या सोनी मराठीवर लोकप्रिय होत असलेली मालिका आई माझी काळूबाई या मालिकेमध्ये सई नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुजुता धरप यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविषयी माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल. आणि जर तुम्हाला मराठी अभिनेत्री यांचे स्टेटस व्हिडिओ फ्री मध्ये डाउनलोड करायचे असतील तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर या गोष्टीची सुरुवात होते 11 फेब्रुवारीला, जेव्हा मुंबई महाराष्ट्रामध्ये अभिनेत्री रुजुता धारप यांचा जन्म झाला. मुंबई महाराष्ट्रामध्ये जन्मलेली अभिनेत्री रुजुता धारप यांनी आपले शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण युनिव्हर्सिटी मुंबई मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री रुजुता धारप यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्या कॉलेजच्या एकांकिकेमध्ये भाग घेत असत, त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री रुजुता धारप यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी घरात मॅरिड आणि बाहेर बॅचलर यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. मराठी नाटकांमध्ये काम करत असतानाच अभिनेत्री रुजुता धारप यांना मराठी टीव्ही सिरियल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. झी युवा वरील फुलपाखरू ही त्यांची पहिली मराठी मालिका होती. या मालिकेमध्ये त्यांनी माया नावाची भूमिका साकारली होती. फुलपाखरू या मालिकेनंतर अभिनेत्री रुजुता धारप यांनी झी युवा या वाहिनीवरील वर्तुळ या मालिकेमध्ये सोहा नावाची भूमिका केली होती. सध्या अभिनेत्री रुजुता धारप ही सोनी मराठी या वाहिनीवर आई माझी काळूबाई या मालिकेमध्ये सई नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. जर तुम्हाला अभिनेत्री रुजुता धारप यांच्या पर्सनल लाईफ विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.